राज्यातील नवीन रस्त्यांकरता केंद्र सरकारनं भरघोस निधी दिला असून काही कामं प्रगतीपथावर आहेत असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे पुण्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा गडकरी यांनी आढावा घेतला त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला चांदणी चौक तसंच कात्रज रस्त्यासाठी आठशे कोटी रुपयांचा खर्च येणार असून पुढच्या वर्षभरात हे काम पूर्ण करता येईल का याबाबत चाचपणी करण्याच्या सूचना दिल्याचं ते यावेळी म्हणाले तळेगाव चाकण शिकरापूर रस्त्याच्या कामासाठी सहाशे कोटी रुपये मंजूर केले आहेत त्याचं कामही लवकरच सुरू होईल असं ते म्हणाले ज्ञानेश्वर महाराज पालखी तसंच तुकाराम महाराज पालखी मार्गाचं कामही लवकरच वेगानं सुरू होईल असं त्यांनी सांगितलं हाय रस्ता या वर्षात पूर्ण होईल आणि आता तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मार्ग ह्याही आता येत्या एक दीड वर्षात पूर्ण करू